ड्रग प्रकरणामध्ये अचानकपणे प्रभाकरला समोर कोणी आणलं, त्याला समोर आणण्याच्या पाठीमागे महाराष्ट्र सरकारच्या कोणत्या नेत्याचा अदृश्य हात आहे, 22 दिवसाच्या नंतर अचानकपणे त्याची भाषा कशी काय बदलली, कोणाच्या दबावामुळे बदलली का कोणत्या अमिषामुळे बदलली, या सगळ्या प्रकरणाची चौकशी सीबीआय मार्फत होणं आवश्यक आहे की मागील 22 दिवसात प्रभाकर कोणत्या नेत्यांच्या संपर्कात होता, त्याचं फोन रेकॉर्ड, त्याचे लोकेशन्स, या सगळ्या गोष्टींची सीबीआयद्वारे ज्यावेळेस चौकशी होईल त्यावेळेस महाराष्ट्र सरकार आणि त्यांचे नेते एनसीबीची मदत करायचं सोडून, ड्रग माफियांवर कारवाई करायचं सोडून अप्रत्यक्षपणे ड्रग माफियांचं समर्थन का करताय, पहाडासारखं त्यांच्या पाठीशी का उभं राहतंय, काही हप्ता वसुली तिथूनही होते का, या सगळ्या गोष्टी पाठीमागचं सत्य हे जनतेच्या समोर येईल. आणि महाराष्ट्र सरकारनं हे विसरण्याचं कारण नाही. सत्यमेव जयते.